स्वतंत्र विदर्भासंदर्भात केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका आहे हे लोकसभेतल्या काल एका प्रश्नामध्ये अधिकृतपणे स्पष्ट झालं आणि हा प्रश्न लेखी प्रश्न होता ज्यांनी हा प्रश्न विचारला होता ते भाजपचे खासदार अशोक नेते आत्ता माझ्यासोबत आहेत नेतेसाहेब तुमच्या प्रश्नावरती केंद्र सरकारचं अधिकृतपणे उत्तर आलं की सध्या कुठलाही प्रस्ताव हो, विचाराधीन नाही आहे स्वतंत्र विदर्भासंदर्भात उत्तरामुळं थोडीशी निराशा झाली हे खरं आहे की मागील टन ब्लामी स्वतः चार अशासकीय ठराव लोकसभेत मांडले होते त्यापैकी वेगळ्या विदर्भाचा ठराव होता वेगळा विदर्भ वेगळा झाला पाहिजे हा ठराव होता पण नियम असा आहे की बॅलट सिस्टीमनुसार तो ठराव निघतो अजूनपर्यंत ठ तो ठराव न आल्यामुळे अजून त्या ठरावावर चर्चा झाली नाही पण मला वाटते काल को एखाद्या खासदाराने मला हे माहीत कल्पना नाही पण एखाद्या खासदाराने प्रश्न विचारला असेल त्यामुळे ते मंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांनी उत्तर दिलं पण खरं म्हणजे खरं असं आहे की हा ठराव अजूनही पेंडिंग आहे माझा ठराव अजूनही बॅलेट पेपरमध्ये न आल्यामुळे अजूनही चर्चा झालेली नाही आहे ठराव म्हणजे तुम्ही खाजगी विधेयक म्हणताय खासगी विधेयक अशासकीय ठराव त्याला म्हणते सरकार म्हणून भूमिका का, का नाही आहे कारण भाजपनं सुद्धा अशा पद्धतीनं स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा दिलेला होता नेत्यांनी वक्तव्य केलेली होती की झाला पाहिजे करू तर खर खरं म्हणजे खरं म्हणजे तुम्हाला तुमच्या माहितीशी सांगतो की भारतीय जनता पार्टी हा नेहमीच वेगळ्या विदर्भाच्या बाजूनं राहिलेला आहे तत्कालीन पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी जेव्हा हे पंतप्रधान होते त्यावेळेस ते त्यांनी तीन वेग तीन छोट्या राज्याला मंजूरी दिली होती मध्य प्रदेशातील छत्तीसगड बिहारमधील झारखंड आणि उत्तर प्रदेशातील उत्तराखंड हे तीन राज्य या तीन राज्याला त्यांनी मंजूर दिली होती कारण त्या राज्यांनी वेगळा ठराव करून पाठवला होता केंद्राकडे अशाच प्रकारे आता सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं ठ सरकार आहे तीनपैकी कोणी जरी ठराव मांडला तर आम्ही त्याला उत् आम्ही त्याला पूर्ण समर्थन देऊ भारतीय पाटील पार्टी त्याच्या सोब, सोबत सोबत आहे तर पूर्णपणे विरोधात आहे तुमचं सरकार होतं गेली पाच वर्ष तेव्हा काय नाही असं आहे शेवटी एखादं बिल पास करायचं असेल तर सर्व लोक सोबत असले पाहिजे शिवसेनाचा विरोध होता त्याच्यामुळे तो ठराव येऊ शकला नाही पण असं असतानाही मी लोकसभेत हा ठराव मांडला होता जेणेकरून चर्चा होईल आणि चर्चेच्या माध्यमातून सगळीकडे हा विषय जाईल कारण की जोपर्यंत आमचं वेगळं वेगळ्या विदर्भाचा विकास होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणची जनता खुश राहणार नाही याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणात साधन संपत्ती आहे काळ्या को कोळशाच्या रूपाने तिथं कोळसा मोठ्या प्रमाणात काळ्या सोन्याच्या रूपाने कोळसा आहे पांढऱ्या सोन्याच्या रूपाने कापूस मोठ्या प्रमाणात आहे इतरही साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी पण त्यावर आधारित उद्योगधंदे मात्र मराठवाड्यात कोकणमध्ये आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणची ही नाराज आहे काल जो प्रश्न होता त्याच्यामधला एक उपप्रश्न असा होता की जर याच्या संदर्भात काही हालचाल नसेल तर त्याचं कारण काय आणि त्या उत्तरामध्ये केंद्र सरकारनं असं म्हटलेलं आहे की स्वतंत्र राज्याची जी निर्मिती आहे त्याची प्रक्रिया ज्या पद्धतीची आहे ती त्यांनी समजावून सांगितली आणि पुढं असं म्हटलं आहे की जोपर्यंत सर्वसाधारण सहमती बनत नाही तोपर्यंत हा निर्णय घेणं शक्य नाही आहे म्हणजे थोडक्यात विदर्भाच्या बाबतीत सर्वसाधारण सहमती अजून बनलेली नाही आहे हे केंद्र सरकारनं कबूल केलं नाही हे खरं आहे ना की त्या ते त्या राज्याचा पॉलिसीस अशी आहे की त्या त्या राज्याचा ठराव आल्याशिवाय केंद्र सरकार त्याला मंजुरी देत नाही मी जरी केंद्रामध्ये हा ठराव मांडला अजून बॅलेट प्रमध्ये आला नसला तरी त्या 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 राज्याचा ठराव येणं आवश्यक आहे जोपर्यंत ते राज्य ठराव पाठवत नाही तोपर्यंत केंद्र त्याला मंजुरी देत नाही आणि त्याच्यामुळे कदाचित के केंद्राने अशा प्रकारे उत्तर दिलं असेल ज्या हे अधिकृतपणे उत्तर आलेलं आहे आणि त्या म्हणजे सर्वसाधारण सहमती पण नाही आहे असं दिसतंय तर स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न थोडासा लांबणीवरती गेला आहे आणि दृष्टिक्षेपात नाही असं असं त्याच्यामुळे स्पष्ट होतं नाही दृष्टिक्षेपात नाही असं म्हणण्याचा काही अर्थ नाही आहे कारण याच्यासोबत आम्ही आहोत काही विदर्भादी नेते लोक नेहमी आंदोलन करत असतात परंतु आमचा नेहमी पूर्वीचाच हा प्रश्न असल्यामुळे आमच्यासोबत आहे आणि जेव्हा वेळ होईल जेव्हा आमचं सरकार येईल बहुमताने त्या ठिकाणी तर आम्ही ठराव घेऊन आम्ही केंद्राकडे पाठवू आणि केंद्र निश्चित त्याला मंजुरी देईल परंतु सध्या महाराष्ट्रात जे जे सरकार आहे त्या आजही मी म्हणतो की तिन्ही तीनपैकी कोणी जरी ठराव आणला तरी आम्ही त्याला पाठिंबा देऊ भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही आता म्हटलात की आमचं सरकार आल्यानंतर म्हणजे भाजपचं एकट्याचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर हे शक्य होईल असं म्हणायचं एकट्याचं सरकार म्हणजे बहुमताचं सरकार आल्यानंतर शेवटी राज्याचा पॉलिसी अशी आहे की राज्याचा ठराव आल्याशिवाय केंद्र त्याला मंजुरी देत नाही त्यामुळे आमचं जर बहुमताचं सरकार जर आलं तर ता निश्चित आम्ही विदर्भाचा आम्ही ठराव या ठिकाणी पाठवू आणि केंद्र त्याला मंजुरी देईल तर हे होते खासदार अशोक नेते ज्यांचा काल जो लोकसभेतला लेखी प्रश्न होता त्याच्या उत्तरामध्ये स्वतंत्र विदर्भासंदर्भातली केंद्राची भूमिका स्पष्ट झाली आणि दिवसभर हा चर्चेचा सुद्धा विषय होता काय नेमकी त्या पाठीमागची भूमिका आहे आणि विदर्भासंदर्भातलं आंदोलन त्यामुळे संपलेलं आहे की नाही हे सुद्धा त्यांनी आत्ता आपल्या बोल आपल्याशी बोलताना स्पष्ट केलं आहे भाजपचं ज्यावेळी बहुमताचं सरकार येईल त्यावेळी असा ठराव आपण पक्षाकडून पाठवला जाईल असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे कॅमेरामॅन रणजितसह प्रशांत कदम एबीपी पी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट